लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक कामासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून ई पास देण्यात आले, पण नाशिकसाठी हे ई पास मोठी डोकेदुखी ठरले, कारण गेल्या 3 महिन्यात नाशिक शहरात तब्बल 4,97,000 लोकांनी ई पासद्वारे प्रवेश केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं नाशिक शहरात बाहेरून नागरिक आल्यानं नाशकातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याचा दावा महापालिका वर्तुळातून केला जातोय. शिवाय नाशकातून जिल्ह्यात बेकायदेशीरपणे अनेक जण ये जा करत असल्यानंही नाशकात रुग्णांची संख्या वाढल्याचं सांगण्यात येत आहे. चारही बाजूने शहरात येणारे जे रस्ते ते त्यावर अद्यापही नाशिक शहर पोलिसांची नाकाबंदी ही 24/7 चालू आहे. विना परवानगी नाशिक शहरामध्ये प्रवेश करणारी वाहनं असतील तर त्यांच्यावर सातत्यानं 188 प्रमाणे कारवाई चालू आहेत. प्रसंगी त्यातली वाहनं डिटेन करण्याची सुद्धा कारवाई चालू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता किंवा ई पास धारक जे आहेत तर त्यांनाच फक्त नाशिक शहरामध्ये प्रवेश त्या ठिकाणी दिलेला जात आहे. इतरांना जर नाशिक शहरामध्ये यायचं असेल तर त्यांनी अधिकृत ई पास घेऊनच नाशिक शहरामध्ये प्रवेश करावा.